वेलकम टू आवर चैनल फ्रेंड्स। आज अपन पाहणार आहोत राज्यसभा प्रिलिमिनरी क्वेश्चन पेपर विथ आंसर इयर 2019 रिमेनिंग पार्ट। फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर आपण पाहूया 2019 राज्यसभेचा प्रिलिमिनरी क्वेश्चन पेपर विथ आन्सर रिमेनिंग पार्ट मीन्स पार्ट टू। आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 51। मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा। आता एका साईडला ऑप्शन्स दिलेले आहेत, यालदोज, कुबाचा, मोहम्मद इब्द बख्तियार आणि अबेक। इकडे साईडला आहे दिल्ली, बंगाल, सिंधू आणि अफगाण पर्वतीय प्रदेश। आता याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 52। मौर्य पूर्व काळात भारत डॅश म्हणून ओळखला जाई। आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, द किंग ऑफ द ईस्टर्न सीज। क्वेश्चन नंबर 53। पुढील राजघराणी व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा। एका साईडला आहे राष्ट्रकूट, चोळ, पाल, परमार। दुसरीकडे लिहिलेले आहेत गोपाल, उपेंद्र, दंतीदुर्ग, विजयालय। याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। आता क्वेश्चन 54। अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये डॅश हा नवा उद्योग सुरू झाला। आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, ब्लँकेट बनविणे। क्वेश्चन नंबर 55। जोड्या जुळवा। एका साईडला ऑप्शन्स दिलेले आहे कायम रूपचा राजा, सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा आणि वल्भीचा राजा। आता इकडे ऑप्शन्स दिलेले आहे, नंबर 1, याला प्रभार वर्धनने आधीच कमकुवत केले होते। सेकंड आहे हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चिनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही। थर्ड आहे याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडले। फोर्थ आहे कनोजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला। याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। क्वेश्चन नंबर 56। पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, काशीनाथराव वैद्य। क्वेश्चन नंबर 57। जोड्या जुळवा। सी राजगोपालाचारी, मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, विठ्ठलभाई पटेल आणि चिर दास। आता एका साईडला ऑप्शन्स दिलेले आहे मध्यवर्ती विधी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। सेकंड आहे त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले। आणि थर्ड आहे कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले। फोर्थ आहे स्वराजीवर टीका केली। आता याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। क्वेश्चन नंबर 58। पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? आता इथे सेंटेन्स दिलेले आहेत, अ नंबर आहे ते पुण्यातील एक लेखक होते, ब आहे अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत, क आहे 1945 आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमांचे ते अध्यक्ष होते आणि ड आहे ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते। आता याचं पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, श्री म उर्फ बाबूसाहेब माटे। क्वेश्चन नंबर 59। जोड्या जुळवा। अ नंबर आहे पंडित रामकुमार विद्यारत्न, ब कृष्णकुमार मित्र, क आहे पंडित शिवनाथ शास्त्री, ड आहे द्वारकानाथ गांगुली। आता इकडे एका साईडला ऑप्शन्स दिलेले आहेत, एक नंबरवर आहे बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित, सेकंड आहे ब्रह्मो मिशनरी होते, थर्ड आहे बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक आणि फोर्थ आहे कुली काहिनी लिहिले। आता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। क्वेश्चन नंबर 60।
खालील विधानांचा विचार करा व उताराचा योग्य पर्याय निवडा. आता इथे दिलेले आहेत पर्याय. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. ब. मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. क. मोगलकालीन स्थापत्यशैलीवर विदेशी प्रभाव आहे. आणि ड आहे, मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही. याचं पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अ, ब आणि क विधाने बरोबर असून ड चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 61. पुढील घटनांची त्यांच्या कलाक्रमानुसार मांडणी करा. आता अ आहे, ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. ब आहे, खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला. क आहे, लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकला. ड आहे, सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरविण्यात आली. पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अ, ब, ड, क. क्वेश्चन नंबर 62. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. आता इथे आहे ऑप्शन्स दिलेले आहेत. अ नंबर विश्ववारा, ब अपाला, क लोपामुद्रा आणि ड आहे घोषा. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. क्वेश्चन नंबर 63. पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे. ऑप्शन्स आहे इथे. अ नंबर भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन. ब नंबर भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. क आहे, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. ड आहे, हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अ, ब, क आणि ड. क्वेश्चन नंबर 64. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. विजोड व्यक्ती ओळखायचा आहे तर ऑप्शन आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शंकरराव देव. क्वेश्चन नंबर 65. डॅश च्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले होते. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 राजेंद्र चोळ. 1. क्वेश्चन आहे, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा. आता स्तंभ अ दिलेला आहे सूर्यकुल उत्पत्ती आणि स्तंभ ब आहे संशोधक. तर अ मध्ये आहे तेजोमेघ परिकल्पना, ब आहे उल्का उत्पत्ती परिकल्पना, क ग्रहकण परिकल्पना आणि ड आहे भरती परिकल्पना. आता इथे स्तंभ ब दिलेला आहे संशोधक आहे. 1 नंबर जेम्स जीन्स, 2 आहे मुल्टन, 3 लॉकियर आणि 4 आहे लाप्लास. आता आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन आहे 67. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत. योग्य पर्याय निवडा. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ आणि क. अ आहे जिक्सॉ फिट आणि क आहे विविध क्षेत्रातील जीवाश्म. क्वेश्चन नंबर 68. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. आता विधान अ, पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्या पासून बनलेला आहे. आणि विधान ब आहे, पृथ्वीचे कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे. त्याचं पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. विधान अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 69. खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. विधान अ, दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहेत. आणि विधान ब आहे, दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे.
पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 70, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा. स्तंभ अ मध्ये आहे खडकांचा प्रकार आणि स्तंभ ब मध्ये आहेत खडक. तर अ मध्ये बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, ब आहे अंतनिर्मित अग्निजन्य खडक, क आहे जलजन्य खडक आणि ड आहे रूपांतरित खडक. स्तंभ ब यामध्ये खडक दिलेले आहेत, नंबर 1 डाईक, सेकंड आहे कुरुंदाचे खडक, थर्ड ग्रॅफाइट आणि फोर्थ आहे कॉंग्लोमरेट. आंसर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 71. आता इथे बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे, याचा योग्य पर्याय निवडा. आंसर आहे ऑप्शन नंबर 2, हिमनदी, नदी, वारा आणि समुद्रलाटा. क्वेश्चन नंबर 72, विधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. आता विधान अ आहे, सौर शक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. आणि विधान ब आहे, हवेचे अणू, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघु लहरीमध्ये द्वारे अवकाशात पाठवली जाते. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, विधान अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 73, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा. स्तंभ अ मध्ये स्थानिक वारे दिलेले आहेत आणि स्तंभ ब मध्ये आढळणारे प्रदेश आहेत. आता स्तंभ अ मध्ये स्थानिक वारे म्हणजे अ, चिनूक, ब, फॉन, क, लू, ड, मिस्ट्रल. आता इथे स्तंभ ब मध्ये दिलेले आहे आढळणारे प्रदेश. नंबर 1 वर आहे युरोपमधील आल्प्स पर्वत, सेकंड आहे दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र, थर्ड आहे उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि फोर्थ आहे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 74, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा. आता स्तंभ अ मध्ये मृदेचे प्रकार दिलेले आहेत आणि स्तंभ ब मध्ये पिके दिलेली आहेत. अ मध्ये आहे पर्वतीय मृदा, ब काळी मृदा, क वाळवंटी मृदा आणि ड जांभी मृदा. आता इकडे स्तंभ ब मध्ये पिके दिलेले आहेत, फर्स्ट नंबरवर आहे भरड धान्ये, सेकंड आहे काजू, थर्ड सफरचंद, फोर्थ कापूस. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 75, जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. आता एका साईडला खडक दिलेले आहे आणि दुसरीकडे जिल्हे दिलेले आहेत. खडक मध्ये आहे अ गोंडवाना श्रेणीचे खडक, ब धारवाड श्रेणीचे खडक, क आर्कियन श्रेणीचे खडक आणि ड विंध्य श्रेणीचे खडक. जिल्हे दिलेले आहेत फर्स्ट यवतमाळ गडचिरोली, सेकंड सावंतवाडी वेंगुर्ला, थर्ड भंडारा गोंदिया आणि फोर्थ चंद्रपूर. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 76, क्वेश्चन नंबर 76 आहे, हा रद्द झालेला आहे. क्वेश्चन नंबर 77, नदी काठावरील शहरे आणि नदी यांच्या जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. एका साईडला नदी आणि दुसरीकडे काठावरील शहरे दिलेले आहेत. नदी आहे अ नंबर पांझरा, ब धाम, क प्रवरा आणि ड तापी. काठावरील शहरे आहेत फर्स्ट संगमनेर, सेकंड भुसावळ, थर्ड धुळे आणि फोर्थ पवनार. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 78, खाली दोन विधाने दिलेली आहेत. अ हे विधान असून र हे कारण आहे. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान अ आहे, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. कारण आहे र,
पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अ असत्य असून विधान र सत्य आहे. क्वेश्चन नंबर 79, खालील दोन विधान दिलेले आहेत, अ हे विधान असून र हे कारण आहे, खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान अ आहे, निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. कारण आहे, वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 80, दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्यांचा योग्य पर्याय निवडा. ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, ईशान्य मान्सून वारे. क्वेश्चन नंबर 81, हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने. आता विधाने आहेत अ नंबर, 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. ब आहे, गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. क आहे, जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. आणि ड आहे, यल निनोची वारंवारिता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. आता वरील विधानापैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4, फक्त अ क आणि ड बरोबर. क्वेश्चन नंबर 82, जोड्या जुळवा. स्तंभ अ, कचऱ्याची विल्हेवाट लावायची पद्धत. आणि स्तंभ सेकंड आहे अर्थ. इकडे अ मध्ये आहे कचरा डेपो, ब मध्ये आहे भस्म करणे, क आहे ढवळणे आणि ड आहे पॅरोलिसिस. आता इथे स्तंभ सेकंड दिलेला आहे अर्थ. एक मध्ये आहे कचरा टाळणे जाळणे, सेकंड आहे कचरा टाकणे आणि बुलडोजरचं सहाय्याने दाबणे, थर्ड आहे ऑक्सिजन विरहित ज्वलन आणि फोर्थ आहे जमिनीवर कचरा पसरविणे. ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 83, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम. अ आहे, सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन. ब आहे, अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. क आहे, सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम. आणि ड आहे, मानवनिर्मित सूक्ष्म तुषारामुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4, अ ब क आणि ड बरोबर. क्वेश्चन नंबर 84, भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, जल प्रदूषण. क्वेश्चन नंबर 85, 1992 रिओ दी जानेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधतेसंबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारीखी अंमलात आला? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 29 डिसेंबर 1993. क्वेश्चन नंबर 86, इसवी सन 2018 अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3, प्र विल्यम नॉर्धस आणि प्रा पॉल रोमर. क्वेश्चन नंबर 87 हा रद्द झालेला आहे. क्वेश्चन नंबर 88, घाऊक किंमत निर्देशांकामध्ये WPI पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4, वरील सर्व, म्हणजेच अ प्राथमिक वस्तू, ब इंधन, क उत्पादित वस्तू. क्वेश्चन नंबर 89, PED ओझा 1960 ते 1961 समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, प्रति व्यक्ती प्रति महिना आणि उपभोग खर्च. क्वेश्चन नंबर 90, सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहेत? ॲन्सर आहे वरीलपैकी दोन्ही. एक आहे महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण,
आणि सेकंड आहे सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण. क्वेश्चन नंबर 91. योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. अ नंबर, देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले. ब नंबर, आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला. क आहे, दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. ड आहे, उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अ आणि ब. क्वेश्चन नंबर 92. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, कृषी शाश्वतता साध्य करणे. क्वेश्चन नंबर 93 हा रद्द आहे. क्वेश्चन नंबर 94, अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती योजना उपयोगी आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, वरील सर्व. नंबर 1 आहे नई रोशनी, ब मध्ये आहे पडो परदेश, क शिका आणि शिकाव कमवा आणि ड आहे नई मंजिल. क्वेश्चन नंबर 95, जून 2012 मध्ये रिओ +20 घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे ठरविण्यात आली, त्यानुसार पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य ठरविण्यात आलेले नव्हते? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, फक्त ड. ड आहे अतिरेकी संघटनावर बंदी आणि पर आक्रमकांवर बंदी. क्वेश्चन नंबर 96, 2011 जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची जोड्या जुळवा. एकीकडे शहरे दिलेली आहेत आणि दुसरीकडे लोकसंख्या दिलेली आहे. अ आहे बृहन्मुंबई, ब दिल्ली, क कलकत्ता आणि ड चेन्नई. लोकसंख्या आहे फर्स्टमध्ये आहे 8.7, सेकंड आहे 14.1, थर्ड आहे 16.3 आणि फोर्थ आहे 18.4. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 97, सन 1991 मध्ये विकासाचे LPG प्रतिमान - त्यावेळीच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणले. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, डॉक्टर मनमोहन सिंग. क्वेश्चन नंबर 98, 11व्या योजनेअंतर्गत सर्व समावेशकता दर्शविणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली होती, ती म्हणजे अ पायाभूत सुविधा, ब पर्यावरण, क उत्पन्न व गरिबी, ड शिक्षण व आरोग्य. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, अ ब क आणि ड. क्वेश्चन नंबर 99, वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 28 ऑगस्ट 2014. क्वेश्चन नंबर 100, जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? अ आहे मध्यस्थांचे उच्चाट, ब आहे कुळकायदा सुधारणा, क आहे जमीन धारणा मर्यादा आणि ड आहे सहकारी शेतीचे संघटन. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, वरील सर्व. सो फ्रेंड, थँक्यू.